गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा। चित्र बघ, गोष्टीच्या शेवटी काय घडत असेल याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण सांग। सुरुवातीला आपण पान नंबर 6 वरी दिलेल्या विविध चित्रांचं बारकाईने निरीक्षण करूया। चित्र क्रमांक 1, चित्र क्रमांक 2, चित्र क्रमांक 3, चित्र क्रमांक 4, चित्र क्रमांक 5 आणि इथे दिलेलं आहे की शेवटी काय होईल ते सांगा। मोती नावाचा एक कुत्रा असतो। एके दिवशी तो रस्त्यावरून असा चाललेला असतो। रस्त्यात त्याला एक भाकरी दिसते। भाकरी पाहून मोतीला खूप आनंद होतो। आता ही मिळालेली भाकरी कुठेतरी एकांतात जाऊन बसून खावी असं मोतीला वाटतं। म्हणून मोती नदीच्या दिशेने जोराने पळायला सुरुवात करतो। पळता पळता मोती नदीच्या पुलावर येऊन थांबतो आणि बघतो तर काय, नदीच्या पाण्यात त्याला त्याच्यासारखाच एक कुत्रा दिसतो। त्याच्याही तोंडात भाकरी असते। आता मात्र मोतीला वाटतं की या कुत्र्याची ही भाकरी मला खायला मिळाली तर चला तर आता आपण याला घाबरवायला पाहिजे। म्हणजे हा घाबरल्यावर ही भाकरी इथेच टाकून जाईल व मला खायला मिळेल। यापुढे अर्थातच शेवटी काय घडलं असेल ते सांगा। मोतीने भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातली भाकरी पाण्यात पडते। भाकरी पाण्यात पडल्यावर तो कुत्राही दिसेनासा होतो। तेव्हा मोतीला समजते की तो दुसरा कुत्रा नसून आपलंच प्रतिबिंब आहे। मोतीच्या अतिलोभामुळे त्याच्या तोंडात असलेली भाकरी त्याला खायला मिळत नाही, ती सुद्धा पाण्यात पडते। अगदी बरोबर। बरं का मुलांनो, अतिलोभ करू नये, तात्पर्य अति तेथे माती।